हरिओम श्रीराम अंबदने मी सुनील सिंह धुरे धामणी उपासना केंद्र तालुका आजरा माझ्या मुलगे माझ्या मुलग्याला माझ्या लहान मुलग्याला श्रेयस धुरे याला सीट फीडचा प्रॉब्लेम होता फीडचा प्रॉब्लेम असताना आमचं गड इंग्लंजमध्ये शुभम सँडवी सेंटर म्हणून सेंट सँडवीचं सेंटर आहे तिथं आम्ही कामाला दररोज जा जा करून गड इकडे येऊन जाऊन करत असतो आच्छा, आच्छा त्याला फिट आल्यानंतर आम्ही कामावरून आलो की कधी कधी त्याला फिट यायची मग त्याला परत घरी आल्यानंतर परत त्याला घ्यायचं परत गडिंग्लजला पर जायचं ग जा जा। गड जाताना आम्हाला ट्रॅक्स किंवा कोणाची तरी गाडी घेऊन जावं लागत जा जा। असे त्या त्याला फिट आले की आम्ही परत त्याला तिथून घ धांब्यातून घ्यायचं परत गडिंग्लजपर्यंत जायचं गडिंग्लजला घेऊन ते ट्रॅक्स ट्रॅक्सचं भाडं सातशे रुपये आणि प्लस त्याचा तिथं दवाखान्याचा खर्च तेराशे रुपये असा दोन हजार मिनिमम खर्च दररोज दुसऱ्या दिवशी परत एक दिवस थांबवून दुसऱ्या दिवशी त्याला सोडत असे मग नंतर असं का बरेच दिवस होत गेलं होत गेलं मग आम्ही सुचितदादांना जाऊन मुंबईला जाऊन भेटायचं ठरवलं तिथं भेट दादांना आम्ही क्लिनिकवर भेटायला गेलो मुंबईला बांद्रे बांद्रे ठिकाणी तिथे गेल्यानंतर सुचितदा आम्हाला एक आ, मी सुचितदा विचारलं सुचितदादा असं असं याला फिटचा प्रॉब्लेम आणि त्यासाठी काय करावं लागेल मी मिसेस व माझा मुलगा तिथे गेलो होतो मग सुचितदानी सांगितलं की तू काळजी करू नको बिंदास्त राहा हनुमान चालिसा दररोज दिवसातून तीन वेळा त्याच्या कानावर पड पड पढ़, पडला पढ़, पडायला पाहिजेत कारण कारण का ती जी हनुमान चालिसा आहे त्याच्यामध्ये हे आहे एकदम पावर आहे आणि त्याच्या तो जिथं खेट खेळत असेल किंवा घराच्या ठिकाणी त्याच्या कानावर फक्त ते शब्द जाता जायला पाहिजेत असे दररोज दिवसातून हनुमान चालिसा म्हणत राहा आणि बिंदास होऊन जातात काहीही काळजी करू नकोस म्हणून सांगितलं सुचितात आणि त्याच्या त्यानंतर आम्ही मी मे, व मिसेस दररोज न चुकता हनुमान चालिसा मी तीन वेळा म्हणायचो व सा माझे मिसेस साधना विरा धुरे ही ही, ही, ही पण तीन वेळा म्हणायचे त्याच्या दररोज असा रुटीन चालू झाल्यानंतर तो त्यावेळी साडेतीन वर्षाचा होता त्या साडेतीन वर्षाचा साडेतीन चार वर्षाचा होता त्यानंतर परत आम्ही आता मुंबईला जाऊन कमीत कमी साडेचार ते पाच वर्ष होत आली ती ज्या ज्या वेळेपासून हनुमान चालीसा आम्ही म्हणायला चालू केली त्यानंतर त्याला एकदा ही फीट आज आजपर्यंत फीट कधीही आली नाही याच्या आधी त्याचे गोळी चालूच होती आणि आत्ता पण गोळी चालूच आहे बाप्पूक रुपीने आत्ता त्याची गोळी पहिला तीनशे एम जी अशी चालू होती आता तीनशेवरनं अडीचशेवर आली अडीचशेवरनं दोनशेवर आली दोनशेवरनं आता फक्त अर्धी गोळी द्यायला चालू आहे आणि ह्या महिन्यात मला वाटते गोळी बंद होईल बापू कृपेने ते बंदच होणार हे मला पण मी जाणतो आहे आणि त्यानंतर परत त्याला काय फिटचा प्रॉब्लेम झाला नाही हरिओम श्रीराम अंबतने नाथ ना तर सव्वीत